निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। आपल्याला लहानपणापासून जशा चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या गेल्या तसं अगदी आपल्या घरातली ताई समजून तिला पाहायला सारे उत्सुक असतात अशी आपल्याला रोज भेटणारी ती खार म्हणजेच खारुताई। शहरात असो किंवा गावात तिला सगळे खारुताई असं ओळखतात। दिसायला आणि हालचालीला अगदी गोड असा हा प्राणी आपल्या घराच्या आजूबाजूला कायम असतो। गावापेक्षाही हल्ली शहरातील उंच इमारतींच्या बाल्कनीतून रोज हमखास आढळणारा हा प्राणी। हिला हिंदीत गिलहरी आणि इंग्रजीत इंडियन पाम स्क्विरल या नावाने ओळखतात। गावाकडे खारोटी चानी अशा नावानेही ओळखतात। निसर्गात काही प्राणी आपले अन्न कुरतडून खातात, याच प्रकारातला हा प्राणी। हा प्राणी जंगलातला असला तरी आता तो माणसांच्या बरोबरीने राहतो, कारण त्यांना जंगलातल्यापेक्षा माणसांच्या वस्तीत खायला जास्त मिळतं। हिचे मागचे पाय मजबूत असतात, पुढच्या दोन्ही पायांना प्रत्येकी 4 बोट तर मागच्या पायांना प्रत्येकी 5 बोट असतात। शेपूट लांब आणि झुपकेदार आणि सुंदर दिसत। त्या शेपटीचा उपयोग तिला धावताना शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि थंडीत शरीराला झाकण्यासाठी होतो। तोंडात अन्न तात्पुरतं साठवून ठेवण्याकरता गालात पिशव्या असतात। पुढचे दात अणकुचीदार असून जबडा मजबूत असतो। कठीण कवचांची फळं ते सहज तोडू शकतात। भारतात खाऱ्यांच्या 2 जाती प्रामुख्याने आढळतात। एक तर मनुष्य वस्तीच्या आजूबाजूला शहरातून गावातून घरांच्या छपरांच्या फटीतून तसंच शेतात माळरानावर आणि झाडावरही ती राहते। सतत माणसांच्या सहवासात राहणारी असल्यानं तिला सामान्य खार म्हणतात। सामान्य खार फार चलाख आणि कार्यक्षम असते। जमिनीवरून झाडावर आणि झाडावरून जमिनीवर अशी तिची सारखी दौड चालू असते। तिच्या पाठीवर 5 पट्टे असतात, म्हणून काही ठिकाणी तिला 5 पट्ट्यांची खार किंवा पांडव खार अशा नावानेही ओळखतात। ह्या जातीची खार माणसाळते, अनेक जण हौसेने तिला पाळतातही। दुसरी जात जंगलात राहणारी असून तिच्या पाठीवर 3 पट्टे असतात, म्हणून तिला 3 पट्ट्यांची खार किंवा रामाची खार असं म्हणतात। प्रभू श्री रामचंद्र सेतू बांधत होते तेव्हा तेथील एक खार एक छोटासा दगड घेऊन आली आणि तिने तो दगड सेतूच्या कामासाठी तिथे टाकला। मदत केल्याबद्दल तिच्या पाठीवरून प्रभू श्री रामचंद्रांनी हात फिरवल्यामुळे ही बोटं उमटली आहेत अशी कथा सांगितली जाते। तिच्या तुलनेत सेतू खूप मोठा प्रकल्प होता, तरीही तो बांधण्यामध्ये तिने छोटासा वाटा उचलला, म्हणून यावरून मराठीत खारीचा वाटा उचलणं अशी म्हणण्याची प्रथा पडली आहे। ही खार मात्र माणसाळत नाही। खारी दिवसभर काही ना काही उद्योगात घडलेले असतात। झाडावरून खाली उतरताना तिचं डोकं जमिनीच्या दिशेला असतं। या गोजीरवाण्या प्राण्याच्या सर्व हालचाली चित्तवेधक असतात। मऊ आणि कठीण कवचाची फळं, शेंगा, कोळे कोंब आणि कळ्या हे त्यांचं खाद्य। शेवरीच्या झाडाला फुले आल्यानंतर त्यातला मकरंद खाण्यासाठी खारी त्या झाडावर जमा होतात। काही वेळा पक्ष्यांच्या घरट्यात शिरून ते पक्ष्यांची अंडीही पळवतात। यांचे नरमादी एकत्र राहत नाहीत, 2-3 दिवसांपुरते समागमासाठी एकत्र येतात। यांचा गर्भावधी काळ 6-7 आठवड्यांचा असतो। पिल्ल जन्मण्याच्या सुमारास मादी गवत, पानं, धागे, कापूस असं जमवून ओबडधोबड घरटं बांधते।
घरट कुठेही घराच्या आढ्यात, झाडांच्या छोट्या ढोलीत किंवा पडक्या भिंतींच्या बिळातही असतं। एका वेळेला दोन तीन पिल्लं जन्माला येतात। जन्मतः त्यांचे डोळे बंद असतात। ती स्वतःचं अन्न शोधून खाण्याइतपत मोठी होईपर्यंत घरट्यातच राहतात। खारींचा आयुष्यकाल 10-12 वर्षांचा असतो। खारींची स्मरणशक्ती तल्लख असते। खारी वृक्षांची मुळं देखील कुरतडून खातात। उन्हाळ्यात त्या जमीन उकरून तिथं अन्न साठवून ठेवतात आणि हिवाळ्यात तेच अन्न काढून खातात। यापैकी न खाल्लेल्या काही बिया आणि दाणे जमिनीत तशाच राहतात आणि त्या पावसाळ्यात रुजतात। खारींच्या या अशा सवयीमुळे वनसंवर्धनाला मदत होते। पुढच्या दोन पायांमध्ये अन्न धरून कुरतडणं हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल। या कुरतडणाऱ्या प्राण्यांचे पुढचे दात पटाशीसारखे खूपच धारदार असतात। यांना शत्रू भरपूर असतात। शिकारी पक्षी म्हणजे घारी, गरुड, घुबडं, कावळे, वेगवेगळी मांजरं, कुत्रे, साप आणि कोल्हे हे सगळेजण त्यांना खातात। पूर्वी या लहान खारींची मोठ्या प्रमाणात हत्या व्हायची, कारण त्यांच्या शेपटीचे केस चित्रकारीसाठी, ब्रश बनवण्यासाठी वापरले जायचे। भारतीय वन्यजीवन कायद्याने या हत्यावर बंदी आल्यामुळे आता हे प्रकार थांबलेत। अनेक खेड्यापाड्यांमध्ये पाळीव प्राणी म्हणून खारींची पिल्लं अजूनही पाळली जातात। याच खारुताईची अजून एक नातेवाईक म्हणजे शेकरू, किंवा तिला उडती खार असंही म्हणतात, कारण ती सतत झाडांच्या शेंड्यांवरच राहते, जमिनीवर फार क्वचित उतरते। हिचं शास्त्रीय नाव रॅटुफा इंडिका म्हणजेच इंडियन जायंट स्क्विरल। ही खारींची शेकरू नावाची प्रजाती ही महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आहे। इंग्रजीत इंडियन जायंट स्क्विरल या नावाने प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात महाराष्ट्रात भीमाशंकर, फणसाड, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगरात, माहुली व वासोटा परिसरात, मेळघाट अभयारण्यात, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा वनक्षेत्रात, रायपूरच्या जंगलात 30 हेक्टर जागेत शेकरू पार्क घोषित करण्यात आला आहे। या शेकरूचं वजन 2 ते 2.5 किलो आणि लांबी 2.5 ते 3 फूट असते। त्याचे डोळे गुंजेसारखे लाल भडक असतात। त्याला मोठ्या मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर पोटावर पिवळसर पट्टा आणि झुपकेदार लांब लचक शेपूट असा हा सुंदर प्राणी असतो। शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर जानेवारीमध्ये पिल्लाला जन्म देते। एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू 15 ते 20 फुटांची लांब उडी मारू शकतो। शेकरू डहाळ्या व पानं वापरून गोलाकार आकाराचं घरट बनवतात। शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे। 2024 च्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरुणांच्या उत्साह आणि चपळाईचे प्रतीक म्हणून आणि गतिशीलता, विविधता आणि निसर्गाच्या मोहकतेचे शुभंकर प्रतीक म्हणून महाराष्ट्र सरकारनं शेकरूचं चित्र असलेलं पोस्टर वापरलं आहे। या खारुताईंना आपल्या बाल्कनीत किंवा खिडकीत रोज काहीतरी खाद्य ठेवलं तर त्या रोज तुमच्याजवळ येतील। आपल्या घराच्या खिडकीत किंवा बाल्कनीत नित्य येणारी ही निसर्गातली आपली खारुताई दिसली की नक्की पहा ती 3 पट्ट्यांची आहे का 5 पट्टेवाली आहे। असे हे निसर्गातले आपले सोबती आपल्या आजूबाजूला सतत असतातच। त्यांची निरीक्षण करणं म्हणजेच आपल्या अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग जाणून घेणं। असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जरूर शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा
आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.